हेलो स्टूडेंट्स, ह्यूमन हेल्थ एंड डिजीजेस हा जो आपला लेसन सुरू आहे, या लेसन मध्ये या आधीच्या लेक्चर मध्ये आपण अँटीबॉडीचं स्ट्रक्चर जे आहे ते स्टार्ट केलं होतं। आणि त्या स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला जे काही पॉइंट सांगितलेले त्यात फर्स्ट पॉइंट होता अँटीबॉडी जे आहेत त्या केमिकली ग्लायकोप्रोटीन आहेत। त्यानंतर या ज्या अँटीबॉडीज आहेत यांनाच इम्युनोग्लोबुलिन असंही म्हटलं जातं आणि आय जी या सिम्बॉलने इंडिकेट केलं जातं। त्यानंतर नेक्स्ट या ज्या अँटीबॉडीज प्रोड्यूस केल्या जातात यांचं प्रोडक्शनचा जो रेट आहे तो रेट जवळपास 2000 अँटीबॉडी मॉलिक्युल्स पर सेकंड एवढा फास्ट रेट असतो अँटीबॉडी प्रोडक्शनचा। हे जे मेन पॉईंट आहेत हे आपण काल बघितले होते। आज अँटीबॉडीचं स्ट्रक्चर जे आहे ते आपण डिटेल स्टडी करणार आहोत। कालच्याही लेक्चरला मी तुम्हाला सांगितलेलं की याच्या स्ट्रक्चरमध्ये जे पॉईंट आहेत ते इम्पॉर्टंट आहे, डायग्रॅम इम्पॉर्टंट आहे, बोर्डच्या थिअरीला याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो, किंवा जर तुम्ही नीट पॉईंट ऑफ व्ह्यू बघाल तर याच्यामधले वेगवेगळे पॉईंट जे आहेत ते महत्त्वाचे आहेत ज्याच्यावरती क्वेश्चन असू शकतो। सो बघा, स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी, अँटीबॉडीचं हे स्ट्रक्चर जे ड्रॉ केलेलं आहे, तर या स्ट्रक्चरमध्ये सगळ्यात पहिला मी तुम्हाला मुद्दा सांगेल हे ग्लायकोप्रोटीन, इन शॉर्ट हे प्रोटीन आहे। तुम्हाला माहिती आहे, तुम्ही बायोकेमिस्ट्रीमध्ये शिकलेलं आहात, प्रोटीनचे दोन टर्मिनल असतात, सी टर्मिनल आणि एन टर्मिनल। तर इथं तुम्हाला खाली सी आणि या ठिकाणी वरती एन या पद्धतीनं बघायला मिळेल। सो हे प्रोटीन आहे हे दर्शवतं आहे आणि इट हॅज टू टर्मिनल, वन इज सी टर्मिनल अँड अनादर वन इज एन टर्मिनल। नाव स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी, फर्स्ट इट लुक लाईक वाय शेप। अँटीबॉडीचं जे स्ट्रक्चर आहे ते कसं दिसतं आपल्याला, इंग्लिश अल्फाबेट वाय याप्रमाणे दिसणार आहे। सेकंड, दिस अँटीबॉडी इट इज मेडअप ऑफ फोर पॉलीपेप्टाइड चेन, फोर पॉलीपेप्टाइड चेनपासून बनलेली आहे। सो बघा, याच्यामध्ये ही जी बाहेर दिसते ही छोटी ग्रीन कलरची ही फर्स्ट पॉलीपेप्टाइड चेन, त्यानंतर ही एवढी जी आहे येलो कलरची एवढी ही सेकंड, त्यानंतर इथपासून ही इथपर्यंत ही जी आहे ती थर्ड, आणि पुन्हा ही बाहेर जी छोटी दिसते ती फोर्थ। सो या पद्धतीनं हिच्यामध्ये फोर पॉलीपेप्टाइड चेन जे आहेत हे आपल्याला बघायला मिळतात। नेक्स्ट, ह्या ज्या फोर पॉलीपेप्टाइड चेन आहेत याच्यामधल्या टू चेन्स आर हेवी, म्हणजे आतल्या ज्या येलो कलरच्या दिसत आहेत लॉंग आहे, बघा इथपासून इथपर्यंत ही जी लॉंग चेन आहेत या हेवी आहेत, आणि लॉंग किती दिसत आहेत आपल्याला, टू, दिस वन अँड दिस वन। सो टू पॉलीपेप्टाइड चेन्स आर हेवी, यातल्या दोन पॉलीपेप्टाइड चेन ज्या आहेत त्या हेवी आहेत, अँड रिमेनिंग टू पॉलीपेप्टाइड चेन्स आर लाईट चेन्स, राहिलेल्या ज्या दोन चेन आहेत या लाईट चेन आहेत। सो बघा, दोन पॉलीपेप्टाइड चेन हेवी आणि दोन पॉलीपेप्टाइड चेन लाईट, या पद्धतीनं फोर पॉलीपेप्टाइड चेनपासून अँटीबॉडी हे जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर फॉर्म झालेलं आहे। नेक्स्ट, इन दिस अँटीबॉडी दीज फोर पॉलीपेप्टाइड चेन आर लिंक टू इच अदर विथ द हेल्प ऑफ डाय सल्फाइड बॉन्ड। आता बघा, प्रोटीन कशापासून बनलेलं असतं, अमिनो ॲसिड। काही अमिनो ॲसिड असे आहेत ज्यांच्यामध्ये सल्फर हा ग्रुप बघायला मिळतो, तर ज्या ज्या ठिकाणी सल्फर आहे, तर बघा ही बाहेरची ग्रीन कलरची लाईट चेन आणि ही हेवी चेन एकमेकांना बाइंड झाली आणि मध्ये ह्या जो बॉन्ड दिसतो आहे याला डाय सल्फाइड बॉन्ड म्हटलं जातं। नेक्स्ट, या दोनसुद्धा कुठल्या बॉन्डनी कनेक्ट झालेल्या आहेत, डाय सल्फाइड बॉन्ड, आणि या दोन्ही हेवी एकमेकींना डाय सल्फाइड बॉन्डनी कनेक्ट होत आहेत, म्हणजे फोर पॉलीपेप्टाइड चेन दे आर कनेक्टेड टू इच अदर विथ द हेल्प ऑफ डाय सल्फाइड बॉन्ड। नाव देर इज हिंज रिजन, हिंज रिजन दरवाजामध्ये जसं हिंज किंवा बिजागरी असते त्या पद्धतीनं इथंही एक हिंज रिजन आहे। सो बघा, एक्झॅक्टली या पॉईंटला हिंज म्हटलेलं आहे, याच्यावरती इथपासून इथपर्यंत हा जो रिजन आहे याला आर्म म्हटलं जातं, ही एक आर्म आणि ही एक आर्म, किती आर्म झाल्या, दोन, आणि हे खालचं जे आहे त्याला म्हटलं जातं स्टेम, ओके, म्हणजे खालचा देठ, इकडे एक आर्म आणि इकडे एक आर्म, अशा दोन आर्म, तर स्टेम आणि या आर्म यांना कनेक्ट करणारा हा जो मधला रिजन आहे याला म्हटलं जातं हिंज रिजन। सो हिंज रिजन कनेक्ट स्टेम अँड आर्म, स्टेम आणि आर्मना कनेक्ट करणारा जो आहे तो हिंज रिजन आहे। त्यानंतर नेक्स्ट बघा, हिंज बाइंड आर्म अँड स्टेम, नेक्स्ट इज व्हॅरिएबल रिजन अँड कॉन्स्टंट रिजन। आता ह्या ज्या पॉलीपेप्टाइडच्या चेन आहेत
याच्यामध्ये दोन रीजन आपल्याला बघायला मिळतात, व्हेरिएबल रीजन अँड कॉन्स्टंट रीजन. सो बघा, ही हेवी जी चेन आहे, इथे एक लाईन ड्रॉ केलेली आहे, इथपासून वरती एवढा जो आहे तो व्हेरिएबल रीजन आहे, आणि हा खालचा सगळा जो आहे डॉटेड दाखवलेला तर तो कॉन्स्टंट रीजन आहे दोन्ही हेवी चेनमधला. आणि जर तुम्ही लाईट चेन बघाल तर हा जो वरचा आहे इथपासून वरती हा व्हेरिएबल रीजन आणि हा खालचा कॉन्स्टंट रीजन. सेम इथं हा व्हेरिएबल आणि हा कॉन्स्टंट. मग आता बऱ्याचदा मुलांना प्रश्न पडतो की व्हेरिएबल रीजन काय आहे आणि कॉन्स्टंट रीजन काय आहे. तर बघा, कुठल्याही सेलमध्ये अँटीबॉडी कधी प्रोड्यूस होतात, जेव्हा अँटीजन येतो तिथपासून पुढे अँटीबॉडी प्रोडक्शन सुरू होतं. तुम्हाला माहिती आहे ईच अँटीबॉडी इज स्पेसिफिक टू अँटीजन. प्रत्येक अँटीबॉडी ही अँटीजनसाठी स्पेसिफिक असते. मग आता स्पेसिफिक असते म्हणजे लॉक अँड कीप्रमाणे, जसं एक की त्याच्या स्पेसिफिक लॉकलाच बसते, दुसऱ्या लॉकला बसू शकत नाही, तसं ही अँटीबॉडी स्पेसिफिक अँटीजनलाच बाइंड होणार आहे. समजा अँटीजन किंवा पॅथोजन जर चेंज झाला तर अँटीबॉडीसुद्धा चेंज होणार आहे. मग चेंज होताना पूर्ण चेंज होत नाही, तर इथं लाईन ड्रॉ केलेला इथून खालचा हा जो रिजन आहे आणि इकडे हा खालचा, याला कॉन्स्टंट रिजन आपण म्हणतो आहे. तर तो कॉन्स्टंट रिजन प्रत्येक अँटीबॉडीमध्ये सेमच राहतो, तो चेंज होत नाही. चेंज फक्त एवढा वरचाच रिजन होणार आहे जो ॲक्च्युली अँटीजनला, त्या मायक्रो ऑर्गॅनिझमला बाइंड होणार आहे, तेवढाच रिजन फक्त बदलतो. सो तो जो बदलणारा रिजन आहे तेवढ्याला म्हटलेला आहे व्हेरिएबल रिजन, आणि जो खालचा कॉन्स्टंट राहतो त्याला म्हटलेला आहे कॉन्स्टंट रिजन. सो दोन रिजन आहेत, व्हेरिएबल रिजन आणि कॉन्स्टंट रिजन. सगळ्यांच्या लक्षात येत आहे का बघा? आणि हां, हेवी चेन आणि लाईट चेन दोघांमध्येही व्हेरिएबल रिजन आणि कॉन्स्टंट रिजन दोन्हीही रिजन आपल्याला बघायला मिळतात. तर साधं आहे, प्रोटीन आहे म्हणजे कोणापासून सिंथेसाईज केलं जातं? DNA पासून. DNA पासून mRNA, mRNA पासून प्रोटीन तयार होतं. तर ह्या DNA मध्ये जो कॉन्स्टंट रिजनचा सिक्वेन्स आहे तो सेमच राहतो. चेंज कुठे होणार आहे? फक्त व्हेरिएबल रिजनला तयार करणारा जो कोडॉन असतो त्याच्यामध्ये फक्त चेंज केलं जातं. हे मी तुम्हाला जेनेटिक लेवलला सांगितलं जास्त डिटेल कळावं म्हणून. सध्या तरी तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे, अँटीबॉडीच्या स्ट्रक्चरमध्ये काही रिजन व्हेरिएबल असतो, काही कॉन्स्टंट. पर्टिक्युलरली वरचा जो आहे तो व्हेरिएबल आणि खालचा जो आहे तो कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजे तो प्रत्येक अँटीबॉडीमध्ये तसाच सेम राहतो, बदलत नाही. आणि जो व्हेरिएबल रिजन असतो तो प्रत्येक अँटीबॉडीमध्ये काय होतो? चेंज होतो. आणि का चेंज होतो? तर त्या अँटीजननुसार तो चेंज तिथं झालेला असतो. कॉन्स्टंट रिजन हेवी चेनमध्ये आणि लाईट चेनमध्ये दोघांमध्येही आहे, आणि व्हेरिएबल रिजन हेवी आणि लाईट चेन दोघांमध्येही आहे. सो दिस इज अबाउट कॉन्स्टंट रिजन अँड व्हेरिएबल रिजन. नाव व्हेरिएबल रिजन कन्सिस्ट ऑफ अँटीजन बाइंडिंग साईट. बघा, जर हा अँटीजन असेल, जर हा अँटीजन असेल आणि त्याच्यावरती असा अँटीजन असेल किंवा या शेपला पर्टिक्युलरली ही अँटीबॉडी जर बाइंड होणार असेल, तर अँटीबॉडीचा पर्टिक्युलरली एवढाच रिजन या अँटीजनला बाइंड होतो. म्हणजे अँटीजनला बाइंड होणारी जी साईट आहे ती कुठे आहे? इथं प्रेझेंट आहे. सो बघा, या अँटीबॉडीमध्ये ही जी वरची दाखवलेली आहे, खाचा अशा दाखवलेल्या आहेत, ही जी साईट आहे हिला अँटीजन बाइंडिंग साईट असं म्हटलं जातं, जी ॲक्च्युली अँटीजनला बाइंड होते. अँड दॅट अँटीजन बाइंडिंग साईट इज अल्सो कॉल्ड ॲज पॅराटोप. सो मुलांनो, याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो, सो हे समजून घ्या. पॅराटोप इट इज अल्सो कॉल्ड ॲज अँटीजन बाइंडिंग साईट. पॅराटोपलाच काय म्हटलं जातं? अँटीजन बाइंडिंग साईट. कुठे आहे अँटीजन बाइंडिंग साईट? बघा, तुमच्या लक्षात येईल कॉन्स्टंट रिजनमध्ये अजिबात येत नाही. अँटीजन बाइंडिंग साईट जी आहे ती व्हेरिएबल रिजनमध्ये प्रेझेंट असते. सो व्हेरिएबल रिजन कन्सिस्ट ऑफ अँटीजन बाइंडिंग साईट, अँड अँटीजन बाइंडिंग साईट इट इज अल्सो कॉल्ड ॲज पॅराटोप. तिलाच पॅराटोप असं म्हणतात. नाव ईच अँटीबॉडी, प्रत्येक अँटीबॉडीमध्ये दोन बाइंडिंग साईट असतात. या आर्ममध्ये एक अँटीजन बाइंडिंग साईट आणि या आर्ममध्ये एक अँटीजन बाइंडिंग साईट. सो किती अँटीजन बाइंडिंग साईट झाल्या? दोन.
म्हणून या अँटीबॉडीला काय म्हटलं जातं, बाय व्हॅलंट असंही म्हटलं जातं. बाय मीन्स टू, टू साईड्स आहेत बाइंडिंगसाठी, म्हणून बाय व्हॅलंट. सो दिस इज स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी. हे अँटीबॉडीचं स्ट्रक्चर होतं. सो कालच्या आणि आजच्या लेक्चरमध्ये मिळून आपण अँटीबॉडीचं स्ट्रक्चर जे आहे ते कम्प्लीट केलेलं आहे. सो तुम्हाला ह्या अँटीबॉडीच्या स्ट्रक्चरचे डिटेल्स व्यवस्थित लक्षात ठेवायचे दोन्हीसाठी, थिअरी ॲज वेल ॲज नीट. सो काय काय पॉईंट सांगितले पुन्हा एकदा रिपीट करा. अँटीबॉडी इट इज अल्सो कॉल्ड ॲज इम्युनोग्लोब्युलिन. अँटीबॉडी जी आहे हिलाच काय म्हटलं जातं, इम्युनोग्लोब्युलिन असं सुद्धा म्हटलं जातं. आय जी या सिम्बॉलनी त्याला इंडिकेट केलं जातं. नेक्स्ट, अँटीबॉडी इट इज केमिकली ग्लायकोप्रोटीन. अँटीबॉडी केमिकली काय आहे, ग्लायकोप्रोटीन. नाव अँटीबॉडी इट इज सिंथेसाइज्ड बाय ऑर फॉर्म बाय, तयार कोण करतं अँटीबॉडीला, सिंथेसाइज्ड बाय प्लाझ्मा सेल. अँड प्लाझ्मा सेल्स आर फॉर्म फ्रॉम बी लिम्फोसाइट. प्लाझ्मा सेल अँटीबॉडी तयार करतात आणि या प्लाझ्मा सेल कोणापासून बनलेल्या आहेत, तर बी लिम्फोसाइटपासून बनलेल्या आहेत. त्यानंतर नेक्स्ट आपण बघितलं, ही जी अँटीबॉडी आहे हिचा फॉर्मेशनचा रेट किती असतो, जवळपास 2000 मॉलिक्युल्स पर सेकंद. एका सेकंदाला जवळपास 2000 मॉलिक्युल जे ते अँटीबॉडीचे तयार केले जातात. त्यानंतर या अँटीबॉडी दोन फॉर्ममध्ये असू शकतात, ती जी प्लाझ्मा सेल आहे तिच्या मेम्ब्रेनला बाइंड राहू शकतात किंवा त्या बॉडी फ्लुइडमध्ये फ्रीली सर्क्युलेट होऊ शकतात. ही जी अँटीबॉडी आहे तिचा शेप कसा असतो, वाय शेप. किती पॉलीपेप्टाईडपासून बनली आहे, फोर पॉलीपेप्टाईड. फोर पॉलीपेप्टाईडमधल्या टू पॉलीपेप्टाईड चेन्स आर हेवी अँड टू आर लाईट. मग या पॉलीपेप्टाईड चेन एकमेकींना बाइंड कशा झाल्या, दे आर बाइंड टू इच अदर विथ द हेल्प ऑफ डाय सल्फाईड बॉन्ड. त्या डाय सल्फाईड बॉन्डनी बाइंड झालेलं आहेत. नाव दिस अँटीबॉडी हॅव आर्म अँड स्टेम. आर्म आणि स्टेम असे दोन पार्ट आहेत. आर्म आर कनेक्टेड टू द स्टेम विथ द हेल्प ऑफ हिंज. हिंजच्या मदतीनं आर्म आणि स्टेम एकमेकांना कनेक्ट झालेले असतात. नेक्स्ट काय सांगितलं बघा, हेवी चेन अँड लाईट चेन बोथ कन्सिस्ट ऑफ व्हॅरिएबल रिजन अँड कॉन्स्टंट रिजन. सो सी, व्हॅरिएबल रिजन कन्सिस्ट ऑफ अँटीजन बाइंडिंग साईट. इट इज अल्सो कॉल्ड ॲज पॅराटोप. ओके, सो दिस इज अबाउट दी स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी. अँटीबॉडी इज अल्सो कॉल्ड ॲज बाय व्हॅलंट बिकॉज इट हॅज टू अँटीजन बाइंडिंग साईट. सो इथं आपण अँटीबॉडीचं स्ट्रक्चर जे आहे ते आज कम्प्लीट केलेलं आहे. आता ही अँटीबॉडी अँटीजनबरोबर ॲक्च्युली कशी रिॲक्ट होते, इंटरॅक्ट होते आणि त्याला किल करायला कशी हेल्प करते, हे आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये स्टडी करणार आहोत. सो नेक्स्ट इज अँटीजन अँटीबॉडी इंटरॅक्शन. आफ्टर दी स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी आर नेक्स्ट पॉईंट इज फॉर्मेशन ऑफ अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स. अँटीबॉडीच्या स्ट्रक्चरनंतर पुढचा जो पॉईंट आपण बघतो आहे ते म्हणजे फॉर्मेशन ऑफ अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स. मग यात काय दिलेलं आहे बघा, सगळ्यात फर्स्ट तुम्हाला याच्यामध्ये सेरोलॉजीची डेफिनेशन लक्षात ठेवायची आहे. जशी तुम्ही इम्युनॉलॉजीची लक्षात ठेवलेली होती त्या पद्धतीनं सेरोलॉजी इज द स्टडी ऑफ अँटीजन अँटीबॉडी इंटरॅक्शन इज कॉल्ड सेरोलॉजी. अँटीजन आणि अँटीबॉडी इंटरॅक्शन यांचा जो स्टडी आहे त्या स्टडीला सेरोलॉजी असं म्हटलं जातं. मग या सेरोलॉजीमध्ये आपण अँटीजन आणि अँटीबॉडी यांच्या इंटरॅक्शन्स कशा होतात हे आपण पाहणार आहोत. सो त्याच्यामध्ये फर्स्ट बघा, तुम्ही आत्ताच बघितलं की एक पर्टिक्युलर अँटीबॉडी जी आहे ती पर्टिक्युलर अँटीजनलाच बाइंड होते. लॉक अँड कीप्रमाणे कोणतीही अँटीबॉडी कोणत्याही अँटीजनला बाइंड होत नाही. नेक्स्ट बघा, अँटीजन अँटीजन हॅव अँटीजेनिक डिटर्मिनंट ऑर इपिटोप. तर काय बघा, प्रत्येक अँटीजनवरती अँटीजेनिक डिटर्मिनंट असतो किंवा इपिटोप असतो. म्हणजे बघा, हा जो व्हाईट कलरमध्ये सर्क्युलर ड्रॉ केलेला आहे हा जर अँटीजन असेल तर त्याच्यावरती असं स्पेसिफिक स्ट्रक्चर असतं ज्याच्यामुळे त्याची आयडेंटिटी बनते, ओळख बनते की ज्या स्ट्रक्चरला आपली अँटीबॉडी आयडेंटिफाय करणार आहे किंवा
त्या स्ट्रक्चरला आपली अँटीबॉडी बाइंड होणार आहे. सो अँटीजनच्या सरफेसवरती असणारं ते जे स्ट्रक्चर आहे त्याला अँटीजेनिक डिटर्मिनंट ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इपिटोप. अँटीजेनिक डिटर्मिनंट किंवा त्यालाच इपिटोप असं म्हटलं जातं. आत्ताच तुम्ही अँटीबॉडीचं स्ट्रक्चर बघितलं आणि अँटीबॉडीच्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं अँटीबॉडी हॅव अँटीजन बाइंडिंग साईट. पण आताच बघितलं की अँटीबॉडीच्या स्ट्रक्चरमध्ये वरचा जो रिजन आहे त्याला आपण व्हॅरिएबल रिजन म्हणतो आणि त्या व्हॅरिएबल रिजनमध्ये अँटीजनला बाइंड होण्याची साईट असते त्याला आपण एकतर अँटीजन बाइंडिंग साईट किंवा पॅराटोप म्हणतो. सो या दोन नावांमध्ये फक्त कन्फ्युजन करू नका. अँटीजनवरती काय आहे अँटीजेनिक डिटर्मिनंट ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इपिटोप आणि अँटीबॉडीवरती काय आहे तर अँटीजन बाइंडिंग साईट ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज पॅराटोप. अँटीजन बाइंडिंग साईटलाच पॅराटोप म्हणजे आता ॲक्च्युली इंटरॅक्ट कोण होणार आहे इपिटोप आणि पॅराटोप. सो या डायग्राममध्ये बघा हा जो व्हाईट कलरचा ट्रायंगल आहे तो काय झाला इपिटोप झाला तो अँटीजनवरती आहे आणि अँटीबॉडीमधला जो पार्ट ॲक्च्युली बाइंड होणार आहे त्याला काय म्हणणार आहोत आपण पॅराटोप. सो हा पॅराटोप येलो कलरचा अँटीबॉडीमधला आणि हा व्हाईट कलरचा इपिटोप. इपिटोप आणि पॅराटोप एकमेकांशी काय होतात इंटरॅक्ट होतात. पुन्हा एकदा बघा आपण काय स्टडी करतो आहे सेरॉलॉजी. सेरॉलॉजी इज द स्टडी ऑफ अँटीजन अँटीबॉडी इंटरॅक्शन इट इज कॉल्ड ॲज सेरॉलॉजी. तर याच्यामध्ये आपण अँटीबॉडी जी आहे ती अँटीबॉडी फक्त एका पर्टिक्युलर अँटीजनलाच बाइंड होऊ शकते वेगवेगळ्या कोणत्याही अँटीजनला बाइंड होत नाही. तर अँटीजन आणि अँटीबॉडी ह्या दोघांना एकमेकांशी बाइंड होण्यासाठी स्पेसिफिक काही जागा आहेत. तर अँटीजनच्या ज्या जागेला अँटीबॉडी बाइंड होणार आहे त्याला आपण एकतर अँटीजेनिक डिटर्मिनंट किंवा त्याला इपिटोप म्हणतात आणि अँटीबॉडीचा जो पार्ट बाइंड होणार आहे त्याला म्हटलं जातं अँटीजन बाइंडिंग साईट. अँटीजनला बाइंड होणार आहे ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज पॅराटोप त्यालाच पॅराटोप असंही म्हटलं जातं. स्मॉल व्हॅरिएशन इन पॅराटोप मेक्स अँटीबॉडी स्पेसिफिक मोर ऑर हायली स्पेसिफिक फॉर द अँटीजन. तर अँटीबॉडीमधला हा जो रिजन आहे ज्याला आपण पॅराटोप म्हणतो आहे त्यात अगदी स्मॉल व्हॅरिएशन केलं की तो जो रिजन आहे तो अँटीजनसाठी अजून जास्त स्पेसिफिक होत जातो. सो त्या रिजनमध्ये जसे चेंजेस होणार तसं अँटीजन आणि अँटीबॉडीचं बाइंडिंग किती स्पेसिफिकली होणार ते डिटरमाइन होतं. स्मॉल व्हॅरिएशन इन पॅराटोप मेक दॅट अँटीबॉडी हायली स्पेसिफिक फॉर दी अँटीजन. सो इन दिस वे अँटीजन अँड अँटीबॉडी बाइंड टू इच अदर इन लॉक अँड की मॅनर. सो या तीन डायग्रॅम नीट बघा. पहिली जी डायग्रॅम दिलेली आहे याच्यामध्ये अँटीजेनिक डिटर्मिनंट किंवा इपिटोप ट्रायंगल शेपचा आहे आणि अँटीबॉडीला बाइंड होण्यासाठी त्याला कॉम्प्लिमेंटरी शेप अँटीबॉडीकडे असला पाहिजे किंवा अँटीजन बाइंडिंग साईट जी आहे ती ह्या ट्रायंगलला कॉम्प्लिमेंटरी असली पाहिजे. जरी गोलाकाराची अँटीजन बाइंडिंग साईट असेल तर ती या ट्रायंगलला बाइंड होणार आहे का नाही होणार. या लॉकला ही की फिट बसणार नाही. सो त्या पद्धतीनं इथे बघा जर असा शेप आहे अँटीजेनिक डिटर्मिनंटचा तर अँटीजन बाइंडिंग साईट एक्झॅक्टली त्याला कॉम्प्लिमेंटरी शेपची पाहिजे. इथं या पद्धतीनं चौकोनी शेप दाखवला इपिटोपचा तर पॅराटोपचा शेप त्याला कॉम्प्लिमेंटरी आहे. सो यावेनी अँटीजन आणि अँटीबॉडी एकमेकांशी लॉक अँड की या मॅनरनी बाइंड होत असतात. सो दिस इज अबाउट फॉर्मेशन ऑफ अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स. हा जो मी तुम्हाला पॉईंट सांगितला यात तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे सेरॉलॉजीची डेफिनेशन इपिटोप आणि पॅराटोप. इपिटोप कुठे असतो मुलांनो अँटीजनवरती की अँटीबॉडीवरती. इपिटोप असतो अँटीजनवरती आणि पॅराटोप कुठे असतो अँटीबॉडीवरती. इपिटोपलाच काय म्हणतात अँटीजेनिक डिटर्मिनंट आणि पॅराटोपलाच म्हणतात अँटीजन बाइंडिंग साईट. ओके सो इपिटोप आणि पॅराटोप एकमेकांशी इंटरॅक्ट होतात कसे लॉक अँड की मॅनरनी. सो दिस इज अबाउट अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स. आता या टॉपिकमध्ये आपण अँटीजन शिकलो अँटीबॉडी शिकलो तर या आधीचा सर्क्युलेशन हा जो लेसन तुम्ही शिकलेला तो NCERTमधून शिकला होतात आणि NCERTनुसार ABO हे जे ब्लड ग्रुपिंग आहे तुम्ही त्या लेसनमध्ये स्टडी केलं. पण स्टेट बोर्डनुसार इथं अँटीजन आणि अँटीबॉडी दिले
आणि आरबीसी वरती किंवा आपला जे ब्लड ग्रुपिंग आहे ते आरबीसीज वरती असणाऱ्या अँटीजन वरती ठरत असतं, म्हणून ते ब्लड ग्रुपिंग स्टेट बोर्ड मध्ये या लेसन मध्ये दिलेलं आहे. सो तुमचं एकदा हे रिवाइज होईल. सगळ्यांनी फक्त बघा, अँटीजन ऑन ब्लड ग्रुप, ब्लड ग्रुप जे आहे ते आपल्या सॉरी अँटीजन ऑन ब्लड सेल, ब्लड सेल्सवरती असणारे अँटीजन. सो तीन ब्लड सेल्स आहेत, त्यापैकी ज्या आर बी सीज आहेत या आर बी सीजवरती अँटीजन असतात आणि त्यानुसार वेगवेगळे ब्लड ग्रुप जे आहेत ते ठरले जातात. सो डिफरंट ब्लड ग्रुप, इट इज डिपेंड ऑन अँटीजन प्रेझेंट ऑन दी आर बी सीज. सो जेनेटिकली डिटरमाइन वेगवेगळे ब्लड ग्रुपिंगच्या सिस्टीम आहेत किंवा वेगवेगळे ब्लड ग्रुप आहेत, ज्यात मोस्ट फ्रिक्वेंटली आपण जो यूज करतो तो आहे ए बी ओ, ए बी ओ ब्लड ग्रुपिंग. त्यानंतर नेक्स्ट आर एच, म्हणजे ए पॉझिटिव्ह, म्हणजे ए आर एच पॉझिटिव्ह असतं. बी पॉझिटिव्ह म्हणजे बी आर एच पॉझिटिव्ह. सो ए बी ओ आर एच हे सगळ्यांना माहिती आहे. नेक्स्ट इज डफी, किड, लेविस, पी, एम एन एस आणि बॉम्बे. ह्या ज्या आहेत ह्या वेगवेगळ्या ब्लड ग्रुपिंगच्या सिस्टीम आहेत, पण मोस्ट फ्रिक्वेंटली जो आपल्याला बघायला मिळतो तो ए बी ओ आणि आर एच हे ब्लड ग्रुप आपण बघतो आहे. सो इथून पुढे तुम्ही ब्लड ग्रुप जे आहेत ते अँटीजन आणि अँटीबॉडी या बेसिसवरती स्टडी करणार आहात. सो आपला ब्लड ग्रुप कशावरती डिपेंड करतो? आर बी सीच्या सर्फेसवरती कोणता अँटीजन आहे त्यावरती ठरतं. आर बी सीजवरती जो अँटीजन आहे त्याला कॉम्प्लिमेंटरी अँटीबॉडी आपल्याकडे नसते, त्यापेक्षा वेगळ्या प्रकारची अँटीबॉडी आपल्या ब्लडमध्ये असते. तर ते कसं आहे ते आपण नेक्स्ट बघतोय. सो सी ब्लड ग्रुप्स ए बी ओ. सो नेक्स्ट पॉइंट इज ए बी ओ ब्लड ग्रुपिंग. या लेसनमध्ये आपण अँटीजन आणि अँटीबॉडी ह्या दोन्ही गोष्टी स्टडी केलेल्या आहेत आणि त्या व्ह्यूनी ब्लड ग्रुपिंगची ज्या सिस्टीम आहेत या अँटीजन आणि अँटीबॉडी याच्याशी रिलेटेड असल्यामुळे हे जे ब्लड ग्रुपिंग आहे ते या लेसनमध्ये दिलेलं आहे. तुम्ही सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये स्टडी केलेलं आहे, पण तरीही हे जे ब्लड ग्रुपिंग आहे तुम्ही या लेसनमध्ये पुन्हा एकदा स्टडी करणार आहात. सो काय दिलेलं आहे बघा, काही पॉईंट एक्स्ट्रा दिलेले आहेत. ए बी ओ ब्लड ग्रुप हे सगळ्यात पहिल्यांदा कार्ल लँडस्टेनियर या सायंटिस्टनी 19th century सगळ्यात पहिल्यांदा डिस्कवर केले. कार्ल लँडस्टेनियर या सायंटिस्टनी तीन ब्लड ग्रुप डिस्कवर केले होते, ए बी अँड ओ. तर या सायंटिस्टना आपल्या ब्लडमध्ये ज्या आर बी सीज आहेत या आर बी सीजवर आर बी सीजच्या सर्फेसवरती काही स्पेसिफिक अँटीजन पाहायला मिळाले आणि त्या बेसिसवरती त्यांनी ए बी ओ हे ब्लड ग्रुप डिस्कवर केले. अँटीजन बरोबरच सिरममध्ये प्लाझ्मामध्ये त्यांना काही अँटीबॉडीजसुद्धा बघायला मिळाल्या. तर त्या बेसिसवरचे जे ब्लड ग्रुप आहेत ते आपण पुन्हा एकदा बघतोय. नेक्स्ट डिकेस्टेलो अँड स्टर्ली हे कार्ल लँडस्टेनियर यांचे दोन स्टुडंट आहेत. यांनी 1902 फोर्थ ब्लड ग्रुप दॅट इज ए बी हा जो ब्लड ग्रुप आहे तो या दोघांनी डिस्कवर केला. सो नीट लक्षात ठेवा, कार्ल लँडस्टेनियर यांनी 1900 ए बी आणि ओ हे तीन ब्लड ग्रुप डिस्कवर केलेले आहेत. तर डिकेस्टेलो अँड स्टर्ली या दोन सायंटिस्टनी जे यांचे स्टुडंट आहेत यांनी 1902 म्हणजे 2 ए बी हा जो फोर्थ ब्लड ग्रुप आहे तो डिस्कवर केला. या डिस्कवरीसाठी कार्ल लँडस्टेनियर यांना नोबेल प्राईजसुद्धा मिळालेला आहे. नाव हे जे दोन अँटीजन आहेत, कोणते दोन अँटीजन? एक आहे ए आणि दुसरा अँटीजन आहे बी. हे दोन्ही अँटीजन जे आहेत ते कोणाच्या सर्फेसवरती प्रेझेंट असतात? आर बी सी ब्लडमध्ये. एक्झॅक्टली कुठे? तर ब्लडमध्ये ज्या तीन टाईपच्या सेल आहेत, आर बी सीज, डब्ल्यू बी सीज आणि प्लेटलेट, त्यातल्या आर बी सीच्या सर्फेसवरती हे अँटीजन बघायला मिळतात. या अँटीजनलाच ॲग्लुटिनोजेन असंसुद्धा म्हटलं जातं. मग आता बघा, अँटीजन दोन प्रकारचे आहेत. एक आहे अँटीजन ए आणि दुसरा आहे अँटीजन बी. आणि अँटीबॉडीसुद्धा दोन प्रकारचे आहेत, अँटीबॉडी ए, अँटीबॉडी बी. फक्त लक्षात ठेवा, अँटीजन जे आहेत ते कॅपिटल लेटरनी इंडिकेट केलेले आहेत आणि अँटीबॉडीज ज्या आहेत त्या स्मॉल लेटरनी इंडिकेट केलेल्या आहेत. नेक्स्ट, आता या बेसिसवरती जे फोर ब्लड ग्रुप तयार झालेले आहेत हे ब्लड ग्रुप आपण बघतोय. सो सी ब्लड ग्रुप ए बी, ए बी अँड ओ, याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा. ब्लड ग्रुप ए, कोणाचा ब्लड ग्रुप ए असतो?
तर ज्यांच्या आर बी सीच्या सर्फेसवरती, समजा ही आर बी सी असेल तिच्या सर्फेसवरती या टाईपचा समजा जो ट्रायंग्युलर शेपचा आहे तो ए अँटीजन आहे. तर अँटीजन जर ए असेल तर ब्लड ग्रुप कोणता असतो? ए. मग यांच्या प्लाझ्मामध्ये अँटीबॉडी कोणती असेल? तर अँटीबॉडी असते बी. या टाईपची समजा बी नावाची अँटीबॉडी आहे तर बी अँटीबॉडी यांच्याकडे असते, अँटीबॉडी ए असत नाही, कारण ती त्या अँटीजनला बाइंड होईल आणि त्यांच्याच आर बी सीजना किल करेल. सो बघा, ज्यांचा ब्लड ग्रुप ए आहे त्यांच्याकडे अँटीजन ए आणि अँटीबॉडी आहे बी. ओके, जीनोटाईप म्हणजे हा अँटीजन ठरवण्यासाठीचा जीनोटाईप कोणता असतो? तुम्हाला माहिती आहे प्रत्येक कॅरेक्टरसाठी आपल्याकडे दोन क्रोमोझोम आहेत. सो हे दोन क्रोमोझोम दाखवलेत. तर ज्यांचा ब्लड ग्रुप ए असेल एकतर त्यांच्याकडे आय कॅपिटल ए, आय कॅपिटल ए असे जीन्स असतील, किंवा आय कॅपिटल ए आय झिरो असे जीन्स असतील. दोन क्रोमोझोम का? पेअरमध्ये आहेत आपल्याकडे क्रोमोझोम. किती पेअर्स असतात आपल्याकडे? 23 पेअर्स. त्यापैकी एक मदरकडून असतो आणि एक फादरकडून आलेला क्रोमोझोम असतो. सो हे पेअर दाखवलेले आहे. तर ज्यांचा ब्लड ग्रुप ए असेल एकतर त्यांचे दोन्ही क्रोमोझोम कॅपिटल ए असतील, किंवा कॅपिटल ए आणि झिरो असेल, ओ असेल. ओके, म्हणजे त्यांच्याकडे कुठला ग्रुप एक्सप्रेस होणार आहे? ए. ओके, ज्यांचा ब्लड ग्रुप ए आहे ते कोणाला ब्लड डोनेट करू शकतात? दुसरा ए ब्लड ग्रुप असणाऱ्यांना आणि ए बी हा ब्लड ग्रुप असणाऱ्यांना. आणि रिसीव कोणाकडून करू शकतात? ज्याचा ब्लड ग्रुप ए आहे त्याच्याकडून आणि ब्लड ग्रुप ओ कडून. सो हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. तर हा होता ब्लड ग्रुप ए. दुसरा दिलेला आहे ब्लड ग्रुप बी. ब्लड ग्रुप बी ज्याच्याकडे आहे त्यांच्याकडे अँटीजेन आहे बी आणि अँटीबॉडी कोणती असेल? ए. तर बघा, समजा ब्लड ग्रुप असणाराची तर बी अँटीजन असा असेल तर त्याच्याकडे अँटीबॉडी कुठली आहे? तर ए, म्हणजे ह्याला कॉम्प्लिमेंटरी आणि याला कॉम्प्लिमेंटरी ही आहे. तर या पद्धतीनं ज्याचा ब्लड ग्रुप बी आहे त्याच्याकडे अँटीजन बी आणि अँटीबॉडी आहे ए. जीनोटाईप बघा, जीनोटाईपमध्ये क्रोमोझोम दोन दाखवले पुन्हा, एकतर बी बी असेल किंवा बी ओ असं असेल. त्यानंतर हे जे ब्लड ग्रुप बी असणारे पर्सन आहेत ते कोणाला ब्लड डोनेट करू शकतात? एकतर बी ब्लड ग्रुप असणाऱ्याला किंवा ए बी. आणि रिसीव कोणाकडून करू शकतात? दे कॅन रिसीव फ्रॉम बी ऑर ओ, यांच्याकडून रिसीव करू शकतात. सो हा जो ब्लड ग्रुप होता तो होता बी. नेक्स्ट आहे ब्लड ग्रुप ए बी. ज्यांचा ब्लड ग्रुप ए बी आहे त्यांच्या आर बी सीजवरती दोन्ही अँटीजन ए आणि बी दोन्ही अँटीजन प्रेझेंट असतात, मात्र प्लाझ्मामध्ये अँटीबॉडी कोणतीही असत नाही. यांचा जीनोटाईप कुठला आहे? एक क्रोमोझोमवरती ए आणि दुसऱ्या क्रोमोझोमवरती बी असंच असेल तर ब्लड ग्रुप ए बी होऊ शकतो, हे एकच शक्यता आहे. त्यानंतर ज्यांचा ब्लड ग्रुप ए बी आहे ते कोणाला ब्लड डोनेट करू शकतात? तर ए बी ब्लड ग्रुप असणाऱ्यांनाच डोनेट करू शकतात. आणि रिसीव कोणाकडून करू शकतात? तर ज्यांचा ब्लड ग्रुप ए बी किंवा ओ ह्या सगळ्या पर्सनकडून हे ब्लड रिसीव करू शकतात. इन शॉर्ट, ब्लड ग्रुप ए बी असणारे जे पर्सन आहेत ते युनिव्हर्सल रिसिपियंट आहेत. त्यानंतर शेवटचा ब्लड ग्रुप आहे ब्लड ग्रुप ओ. ज्यांचा ब्लड ग्रुप ओ आहे त्यांच्या आर बी सीजवरती कोणताच अँटीजन नाही आहे, एसुद्धा नाही आणि बीसुद्धा नाही, मात्र प्लाझ्मामध्ये अँटीबॉडी दोन्हीही असतात, एज वेल ॲज बी. नेक्स्ट, यांचा जो जीनोटाईप आहे तो आय ओ आय ओ असाच जीनोटाईप असतो, तरच यांचा ब्लड ग्रुप ओ असू शकतो. हे ब्लड कोणाला देऊ शकतात? ए बी अँड ओ सगळ्यांना ब्लड देऊ शकतात. हेन्स पर्सन विथ ब्लड ग्रुप ओ आर कॉल्ड ॲज युनिव्हर्सल डोनर अँड दे कॅन रिसीव ब्लड फ्रॉम ओनली ओ ब्लड ग्रुप पर्सन. सो ते ब्लड कोणाकडून रिसीव करू शकतात? ज्यांचा ब्लड ग्रुप ओ आहे त्यांच्याकडून हे ब्लड रिसीव करू शकतात. ओके, सो दिस इज अबाउट ब्लड ग्रुप ओ. नेक्स्ट जे दिलेलं आहे ए बी ओ ब्लड ग्रुपिंग नंतर नेक्स्ट आपण स्टडी करणार आहोत आर एच फॅक्टर. सी, सो आर एच फॅक्टर
हा जो नेक्स्ट आहे हा आरेश फॅक्टर लँडस्टेनियर अँड विनर ह्या दोन सायंटिस्टने डिस्कवर केला 1940 मध्ये. तर बघा, ए बी ओ ब्लड ग्रुप डिस्कवर झाले 1900 मध्ये, त्यानंतर ए बी हा जो ब्लड ग्रुप आहे तो 1902 मध्ये, आणि त्यानंतर 1940 मध्ये आर एच फॅक्टर जो आहे तो डिस्कवर झाला. आणि याला डिस्कवर करणारे सायंटिस्ट आहेत लँडस्टेनियर अँड विनर. तर बघा, आर एच फॅक्टर जो आहे हा फॅक्टर किंवा हा जो अँटीजन आहे हा सुद्धा आर बी सीच्या सर्फेसवरती प्रेझेंट आहे. हा फॅक्टर सगळ्यात पहिल्यांदा रिसस मंकीमध्ये सापडला, म्हणून रिसस मंकीमधला आर एच याला नेम देण्यासाठी यूज केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, आर एच फॅक्टरला डी अँटीजन असं सुद्धा म्हणतात, कारण तुम्ही अँटीजन ए आणि बी शिकलात, त्यानंतर हा जो आहे तो अँटीजन डी असं सांगितलेलं आहे. जर आर एच फॅक्टर असेल तर ब्लड ग्रुप असतो आर एच पॉझिटिव्ह, आणि जर आर एच फॅक्टर नसेल तर ब्लड ग्रुप होतो आर एच निगेटिव्ह. तर बघा, हे आत्ताचेच ब्लड ग्रुप बघा, समजा सरफेसवरती अँटीजन ए आहे मात्र आर एच फॅक्टर नाही, तर तो जो ब्लड ग्रुप आहे तो झाला ए निगेटिव्ह. ओके, आणि जर ए अँटीजन आणि हा आर एच फॅक्टर दोन्हीही असतील तर ब्लड ग्रुप झाला ए आर एच पॉझिटिव्ह. सो या पद्धतीनं सेम ब्लड ग्रुप बी आणि आर एच फॅक्टर दोन्ही गोष्टी असतील तर ब्लड ग्रुप झाला बी आर एच पॉझिटिव्ह, आणि जर हा आर एच फॅक्टर नसेल तर ब्लड ग्रुप झाला बी आर एच निगेटिव्ह. नेक्स्ट ए बीमध्ये बघा, अँटीजन ए आहे, बी आहे आणि आर एच फॅक्टरसुद्धा आहे, असं जर असेल तर हा ब्लड ग्रुप झाला ए बी आर एच पॉझिटिव्ह, आणि जर हा आर एच फॅक्टर नसेल तर ब्लड ग्रुप झाला ए बी आर एच निगेटिव्ह. आणि ओ ब्लड ग्रुप बघा, ओ ब्लड ग्रुपमध्ये अँटीजन ए नाही आहे, अँटीजन बी नाही आहे, पण आर एच फॅक्टर आहे, तर हा झाला ओ पॉझिटिव्ह. आणि कुठलाच अँटीजन नाही आहे, ए नाही, बी नाही आणि आर एच फॅक्टरसुद्धा नाही, तर तो ब्लड ग्रुप झाला ओ आर एच निगेटिव्ह. सो बघा, हे आर एच फॅक्टर जे आहेत ते स्ट्रॉंग अँटीजेनिक डिटर्मिनंट त्यांच्याकडे असतात, जे स्ट्रॉंग इम्युन रिस्पॉन्स जे आहेत ते स्टिम्युलेट करू शकतात. म्हणजे बाय चान्स जर एखाद्या पर्सनचं ब्लड आर एच निगेटिव्ह असेल आणि त्या पर्सनच्या बॉडीमध्ये आर एच पॉझिटिव्ह ब्लड जर आलं, तर हा आर एच फॅक्टर जो आहे तो इम्युन रिस्पॉन्स स्टिम्युलेट करतो आणि त्या सेलच्या अगेन्स्ट अँटीबॉडी तयार करून त्या सेलना किल केलं जातं. सो आर एच फॅक्टर चेक करणं हे सुद्धा अतिशय इसेन्शियल असतं ब्लड ट्रान्सफ्युजनमध्ये. जर हे चेक केलं गेलं नाही आणि जर चुकीच्या पद्धतीनं ब्लड डोनेशन झालं तर ते प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतं. तर या आर एच फॅक्टरशी रिलेटेड एक डिसीज आहे आणि डिसीजचं नेम आहे इरिथ्रोब्लास्टोसिस फिटॅलिस. सो डिसीज काय आहे हे आपण आता बघणार आहोत. सो बघा, ठीक आहे, डिसीज आहे इरिथ्रोब्लास्टोसिस फिटॅलिस. इरिथ्रोब्लास्टोसिस फिटॅलिस म्हणजे काय बघा, सपोज एखादी मदर आहे आणि त्या मदरचं जे जी मदर आहे ती आर एच निगेटिव्ह आहे. सी, जर मदर आर एच निगेटिव्ह असेल आणि फादर जर आर एच पॉझिटिव्ह असतील, ओके, आणि यांना होणारं जे फर्स्ट फिटस आहे ते फर्स्ट फिटस आर एच पॉझिटिव्ह असेल, तर बघा फर्स्ट फिटसच्या प्रेग्नन्सीच्या वेळी अँटी फिटसचे जे ब्लड आहे ते मदरच्या ब्लडला तसं डायरेक्टली जोपर्यंत फिटस मदरच्या युटेरसमध्ये आहे तोपर्यंत ब्लड डायरेक्टली एक्सपोज होत नाही, पण या फर्स्ट फिटसच्या बर्थच्या वेळी या फिटसचं ब्लड जे आहे, कधी बर्थच्या वेळी हे जे फिटसचं ब्लड आहे ते मदरच्या ब्लडला एक्सपोज होतं. सो फिटस ब्लड एक्सपोज्ड टू मदर्स ब्लड
फीटसचं जे ब्लड आहे ते मदरच्या ब्लडला या ठिकाणी एक्सपोज होतं. जर मदरच्या ब्लडला हे ब्लड एक्सपोज झालं तर काय होऊ शकतं बघा, तर या फीटसच्या ब्लडमध्ये आर एच पॉझिटिव्ह म्हणजे त्याच्या ब्लडवरती आर एच फॅक्टर आहे. मदरचं जे ब्लड आहे किंवा त्याच्या ज्या डब्ल्यू बी सी आहेत मदरच्या, ह्या आर एच फॅक्टर डिटेक्ट करतात आणि त्याच्या अगेन्स्ट काय तयार करून ठेवतात, अँटीबॉडी. सो ती जी मदर आहे दॅट मदर फॉर्म्स अँटीबॉडी अगेन्स्ट आर एच फॅक्टर. आर एच फॅक्टरच्या अगेन्स्ट मदरच्या ब्लडमध्ये ज्या आहेत त्या अँटीबॉडी तयार केल्या जातात. हे झालं फर्स्ट फिटसच्या वेळी. सपोज बाय चान्स ह्या दोन पॅरेंट्सना होणारं सेकंड फिटस जे आहे, हे सेकंड फिटससुद्धा आर एच पॉझिटिव्हच असेल, तर या कंडिशनमध्ये मात्र काय प्रॉब्लेम क्रिएट होतो बघा. सपोज हे मदरचं युटेरस आहे आणि या युटेरसमध्ये जेव्हा हे फिटस ग्रो होतं आहे आतमध्ये, तर ग्रो होत असताना मदर आणि फिटस यांना कनेक्ट करणारा जो ऑर्गन आहे त्या ऑर्गनला प्लासेंटा असं म्हटलं जातं. सो बघा, ज्या काही गोष्टींचा एक्सचेंज होणार असेल, म्हणजे मदरकडून फिटसला न्यूट्रियंट दिले जातील, वॉटर दिलं जाईल, ऑक्सिजन सप्लाय केला जाईल आणि फिटसकडे जे वेस्ट तयार होईल तेसुद्धा वेस्ट या प्लासेंटामधून मदरच्या ब्लडमध्ये रिसीव्ह होतं आणि मदरच्या ब्लडमधल्या काही गोष्टी फिटसला दिल्या जातात. सो या पद्धतीनं वेगवेगळ्या गोष्टींचा एक्सचेंज मदर आणि फिटस यांच्यामध्ये प्लासेंटामधून होतो. मी या आधीच्याच लेक्चरला जेव्हा मी तुम्हाला नॅचरल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी शिकवलं तेव्हा मी तुम्हाला तिथं सांगितलेलं की मदरच्या ज्या अँटीबॉडीज आहेत त्या फिटसला दिल्या जातात. कशामधून? प्लासेंटामधून. सो तिथं हे लक्षात आलं पाहिजे की हा प्लासेंटा क्रॉस करून काय येऊ शकतात, अँटीबॉडी फिटसपर्यंत येऊ शकतात. आता बघा, फर्स्ट फिटसच्या वेळी काही प्रॉब्लेम नाही आला कारण त्यावेळी त्याचं ब्लड एक्सपोजच झालं नव्हतं जोपर्यंत तो युटेरसमध्ये आहे तोपर्यंत, त्यामुळे मदरने अँटीबॉडी तयारच केल्या नव्हत्या आणि फिटस फर्स्ट फिटसला काही प्रॉब्लेम आला नाही. मात्र फर्स्ट बर्थच्या वेळी फर्स्ट फिटसला बर्थ देताना फिटसचं ब्लड मदरच्या ब्लडला एक्सपोज झालं आणि मदरच्या ब्लडनी त्याच वेळी अँटीबॉडी तयार करून ठेवल्या. आता जेव्हा सेकंड फिटस असेल आणि ते फिटस जर आर एच पॉझिटिव्ह असेल तर मदरच्या ब्लडमध्ये ऑलरेडी तयार झालेल्या ज्या अँटीबॉडीज आहेत त्या अँटीबॉडीज ह्या फिटसपर्यंत पोहोचणार. कशामधून? प्लासेंटामधून. जर प्लासेंटामधून अँटीबॉडी फिटसपर्यंत गेल्या, त्याच्या ब्लडमध्ये गेल्या, तर त्या अँटीबॉडी फिटसचं जे आर एच पॉझिटिव्ह फॅक्टर जो आहे किंवा आर एच फॅक्टर जो आहे त्याला किंवा त्या आर बी सीजना किल करायला सुरुवात करतात आणि आर बी सीज किल झाल्यामुळे त्या फिटसची त्या ठिकाणी डेथ होते. सो हा जो डिसीज आहे याला इरिथ्रोब्लास्टोसिस फिटॅलिस असं म्हटलं जातं किंवा याच डिसीजला एच डी एन असंही म्हटलं जातं. हेमोलायटिक डिसीज ऑफ न्यूबॉर्न. सो हे जे डिसीज होता तो आर एच फॅक्टरशी रिलेटेड होता. यानंतरचा नेक्स्ट पॉईंट जो आहे तो आपण स्टार्ट करतोय. सो बघा, सो आत्ताच आपण आर एच फॅक्टर कंप्लीट केलं आणि आर एच फॅक्टरशी रिलेटेड एक डिसीज आपण स्टडी केला आणि त्या डिसीजचं नेम आहे इरिथ्रोब्लास्टोसिस फिटॅलिस किंवा त्याच डिसीजला हिमोलायटिक डिसीज ऑफ न्यूबॉर्न असं म्हटलं जातं, एच डी एन. सो तुम्हाला आधीही त्या टॉपिकमध्ये शिकवताना मी सांगितलेलं की या पॉईंटवरती नीटला क्वेश्चन विचारला जातो आहे. सो हा पॉईंट जो आहे तो व्यवस्थित क्लिअर करा. त्यानंतर नेक्स्ट जो पॉईंट सुरू करतो आहे आपण, कॉमन ह्युमन डिसीजेस. टॉपिकच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं होतं की हा जो टॉपिक आहे ब्रॉडली तीन पार्टमध्ये डिवाईड केला जातो. त्यातला जो फर्स्ट पार्ट मी तुम्हाला सांगितला होता तो फर्स्ट पार्ट होता इम्युन सिस्टीमशी रिलेटेड, सेकंड पार्ट तुम्हाला सांगितला डिसीजेसशी रिलेटेड आणि शेवटचा जो पॉईंट आहे तो ड्रग ॲडिक्शनचा आहे. सो इथं आज आपला इम्युन सिस्टीमचा जो पॉईंट आहे तो कम्प्लीट झालेला आहे आणि सेकंड डिसीजेस जे आहे ते आपण आज सुरू करणार आहोत. सो डिसीजेस सुरू करण्याआधी त्याच्याशी रिलेटेड काही कन्सेप्ट आहेत, तर त्या कन्सेप्ट सगळ्यांनी व्यवस्थित बघा. सो बघा काय कन्सेप्ट दिलेला आहेत.
फर्स्ट डिसीजची डेफिनेशन आहे. सो व्हाट इज डिसीज? डिसीज इज अ कंडिशन ऑफ डिस्टर्ब और डीरेंज्ड फंक्शनिंग ऑफ वन और मोर ऑर्गन. सो डिसीज ही जी कंडिशन आहे, या कंडिशनमध्ये फंक्शनिंग जे आहे ते डिस्टर्ब झालेलं असतं. कोणाचं फंक्शनिंग डिस्टर्ब झालेलं आहे? तर एक किंवा एकपेक्षा जास्त ऑर्गन किंवा ऑर्गन सिस्टीम याचं फंक्शन जे आहे ते डिस्टर्ब झालेलं असतं. आणि हे जे डिस्टर्बन्स आहे हा कशामुळे कॉज होतो? सो इट इज कॉज ड्यू टू इन्फेक्शन. एकतर त्या ऑर्गनचं इन्फेक्शन असेल, किंवा डिफेक्टिव्ह डाएट असेल आपला, किंवा हेरिडिटी किंवा जीनमुळे असेल. सो त्यांचं फंक्शनिंग जे आहे ते खराब होतं आणि यालाच आपण काय म्हणतो आहे? डिसीज. पुन्हा एकदा बघा, डिसीज इज अ कंडिशन. डिसीज काय आहे? कंडिशन. ज्या कंडिशनमध्ये काय डिस्टर्ब झालं आहे? इन दिस कंडिशन देअर इज डिस्टर्बन्स इन द फंक्शनिंग ऑफ वन ऑर मोर ऑर्गन ऑर ऑर्गन सिस्टीम. डिसीजच्या कंडिशनमध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त ऑर्गन किंवा ऑर्गन सिस्टीमचं फंक्शनिंग जे आहे ते डिस्टर्ब झालेलं असतं. आणि हे जे डिस्टर्बन्स आहे हे कशामुळे कॉज होतो? सो इट इज कॉज ड्यू टू इन्फेक्शन, डिफेक्टिव्ह डाएट ऑर हेरिडिटी. एकतरी इन्फेक्शनमुळे झालेला असतो, किंवा डिफेक्टिव्ह डाएटमुळे डिस्टर्बन्स येतं फंक्शनिंगमध्ये, किंवा हेरिडिटीमुळे येतं. आणि यालाच आपण डिसीज असं म्हणतो आहे. सो डेफिनेशन सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवा. इम्पॉर्टंट हे आहे, डिस्टर्ब फंक्शनिंग ऑफ ऑर्गन. आणि हे कशामुळे झालं? इन्फेक्शन, डिफेक्टिव्ह डाएट किंवा हेरिडिटीमुळे झालं. सो हे इम्पॉर्टंट याच्यामध्ये लक्षात ठेवा. नेक्स्ट, डिसीजेस जे आहेत हे मेनली दोन टाईपचे आहेत, कोजेनायटल डिसीजेस अँड ॲक्वायर्ड डिसीजेस. नाव व्हॉट इज मीन बाय कोजेनायटल डिसीजेस? हे जे डिसीजेस आहेत बर्थपासूनच प्रेझेंट असतात, बाय बर्थच हे डिसीजेस असतात. याच्यामध्ये एकतर जेनेटिक किंवा जीन ॲबनॉर्मल असतो, किंवा मेटाबॉलिझम ॲबनॉर्मल असतं. आणि या ॲबनॉर्मलिटीमुळे हे डिसीजेस होतात. हे जे डिसीजेस आहेत मोस्टली परमनंट किंवा इनक्युरेबल असतात. हे डिसीजेस परमनंट राहतात किंवा क्युअर होत नाहीत. पण आता मॉडर्न थेरपी जे आहेत किंवा मॉडर्न टेक्नॉलॉजी जी आहेत याच्या मदतीनं यातले काही डिसीजेसना क्युअर शोधलेला आहे. तर मॉडर्न टेक्नॉलॉजीमध्ये जीन थेरपी किंवा एन्झाईम रिप्लेसमेंट थेरपीच्या मदतीने यातले काही डिसीजेस बरे करता येतात. सो आपण काय शिकतो आहे? डिसीजेसचे टाईप मेन दोन टाईप आहेत, कोजेनायटल डिसीजेस अँड ॲक्वायर्ड डिसीजेस. कोजेनायटल डिसीजेस बाय बर्थ प्रेझेंट असतात. जेनेटिक ॲबनॉर्मिलिटी किंवा मेटाबॉलिक ॲबनॉर्मिलिटीमुळे हे डिसीजेस होतात. हे डिसीजेस मोस्टली परमनंट किंवा इनक्युरेबल असतात. पण जीन थेरपी किंवा एन्झाईम रिप्लेसमेंट थेरपी यासारख्या मॉडर्न टेक्नॉलॉजीच्या थेरपींमुळे आजकाल हे डिसीजेस क्युअर करता येत आहेत. सेकंड जो टाईप सांगितलेला आहे तो आहे ॲक्वायर्ड डिसीजेस. ॲक्वायर्ड जे आहेत ते आफ्टर बर्थ, बर्थनंतर हे डिसीजेस आपण ॲक्वायर केलेले आहेत. मग याच्यामध्ये कम्युनिकेबल आणि नॉन कम्युनिकेबल असे दोन प्रकार पडतात. कम्युनिकेबल म्हणजे इन्फेक्शियस डिसीजेस. एका पर्सनला जर डिसीज झाला तर त्याच्यापासून तो दुसऱ्यापर्यंत स्प्रेड होणं, अशा डिसीजेसना कम्युनिकेबल म्हटलं जातं. आणि नॉन कम्युनिकेबल म्हणजे ते त्या पर्सनपुरतेच लिमिटेड राहणं. फॉर एक्झाम्पल कॅन्सर किंवा डायबिटीज यासारखे डिसीजेस. सपोज एखाद्या पर्सनला डायबिटीज असेल तर त्याच्यामुळे त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येणाऱ्या दुसऱ्या पर्सनकडे हा डिसीज जात नाही. सो याला नॉन कम्युनिकेबल म्हटलं जातं. सो या पद्धतीनं ॲक्वायर्डचे हे दोन्ही प्रकार, कम्युनिकेबल अँड नॉन कम्युनिकेबल, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. सो लास्ट पार्टमध्ये मी तुम्हाला डिसीजचे डेफिनेशन सांगितली. इट इज अ कंडिशन ऑफ डिस्टर्ब फंक्शनिंग ऑफ ऑर्गन ऑर वन ऑर मोर ऑर्गन ऑर ऑर्गन सिस्टीम ड्यू टू डिफेक्टिव्ह डाएट, हेरिडिटी ऑर इन्फेक्शन. इट इज कॉल्ड डिसीज. डिसीजेस आर ऑफ टू टाईप, कोजेनायटल डिसीजेस अँड ॲक्वायर्ड डिसीजेस. कोजेनायटल प्रेझेंट फ्रॉम बर्थ, दे आर ॲक्वायर्ड आफ्टर बर्थ. दीज आर ऑकर ड्यू टू जेनेटिक ऑर मेटाबॉलिक ॲबनॉर्मिलिटी अँड दीज डिसीजेस आर ड्यू टू इन्फेक्शन. ओके, याच्यामध्ये परमनंट किंवा इनक्युरेबल असतात, यातले क्युरेबल असतात. सध्या मॉडर्न टेक्नॉलॉजीच्या मदतीनं जीन थेरपी आणि एन्झाईम रिप्लेसमेंट थेरपीच्या मदतीनं यातले काही डिसीजेस क्युअर करता येणं शक्य आहे. सो आता नेक्स्ट लेक्चरला आपण हे जे डिसीजेस आहेत हे वेगवेगळ्या डिसीजेस डिटेल स्टडी करणार आहोत. आजच्या लेक्चरला तुम्ही पहिल्यांदा अँटीबॉडीचं स्ट्रक्चर स्टडी केलं. अँटीबॉडीच्या स्ट्रक्चरनंतर नेक्स्ट आपण बघितलं अँटीजन अँटीबॉडी इंटरॅक्शन. अँटीजन अँटीबॉडी इंटरॅक्शननंतर नेक्स्ट आपण ABO ब्लड ग्रुपिंग आणि RH फॅक्टर स्टडी केला.
आणि याच्यानंतर नेक्स्ट आपण डिसीजेस स्टार्ट केलेले आहेत. नेक्स्ट लेक्चरला जे वेगवेगळे डिसीजेस दिलेले आहेत याचे डिटेल्स आपण सुरू करणार आहोत. थँक्यू.